आणि परिसरातील जमलेल्या तमाम माझ्या मराठा बांधवांना माझा मानाचा जय. मला असं वाटलं परांड्यात राहतात का नाही थंडीत, पण तुम्ही राज्याला दाखवून दिलं आंबी कम नाही. विशेष इथल्या माता मावल्यांचं कौतुक करायला लागेल की एवढ्या थंडीमध्ये ते त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काय नाही, पण उशीर झाल्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. काय करू, लोक गावातून गाडीच पुढे सोडत नाही. Car Garage Network, great. Claim cover, great. Price, wait. Wow, price be great. Tata AIG Car Insurance. Trusted naam, fantastic naam. Gaadi, bagitli ke direct gaadi la roz hoppa de. Nahi jau deet gaadi pude. Ani mihi, marathe pude bagitla chan antar, tenla daulun janar. माझी ती मराठ्यांची अवलाद नाही की मी त्यांना डावलून पुढे जाऊ शकतो, म्हणून इतका उशीर होतोय. माय बापाओ, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य आता थोड्या दिवसात उज्ज्वल होतंय. 70 वर्ष आपल्या लेकरांना अन्याय सहन केला या आरक्षणासाठी. 70 वर्ष आता नाही, आता सुट्टी नाही. काय करायचं ते करा, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आमच्यावर खोटे गुन्हे करायला लागले तरी आम्ही घेणार नाही, तरीही आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार. काही काही नेते खोट्या केशी करायला लागले, पण त्यांची गाठ आरक्षण संपल्यावर आपल्याच बरोबर आहे. तुला जर या आयुष्यभर मराठीने बोलायला लागून दिला तर आम्हाला खानदानी मराठी म्हणणार. तू आता सत्ता तुझ्या हातात आहे म्हणून तू खोटे गुन्हे दाखल करशील, पण तुम्ही शिंदेडशे म्हणून मिळून एकत्र आलात हे तुमच्या ध्यानातच नाही. तुम्ही सगळा बारदाना एकत्र झालाय तेव्हा तुम्हालाच सत्ता आली, आणि त्याचा दुरुपयोग माझ्या गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करायला जर तुम्ही करणार असलात आरक्षण मिळाल्यावर तुमची आमच्या सगळं गाठ. कोल्हापूरला असं सुरू आहे, कोल्हापूरला बी एका माकडानं एक माकड उठले. त्याची बी आपलेच माणसं, त्याने आपलेच माणसं कामाला लावले. आपलेच एक दोन माणसं आपल्या विरोधात बोलायला लागले, एक दोन जास्त नाही, करोडांना मराठ्यांचं म्हणणं आहे मागणी बरोबर आहे आणि याच मागण्याच्या आधारावर आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही तेच मिळवणार, करोडो मराठे म्हणायला लागले. एक दोन जण नेत्याला खुश करायसाठी म्हणतात हे दिन ते दि गप्पच ना, तुला घ्यायचं घेणं नकोच घेऊ, झोप गपचिप घरात. आम्हाला पाहिजे गोरगरीब मराठे आम्ही घेऊ आणि आमचे लेकर त्यावर भविष्य उज्ज्वल करतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होणार. तू गप्पस नाही गप्पसला आता काय नाही बोलणार आम्ही, पण तुला जे नेत्याने उठिलं त्याला उसच तोडायला पाठवणार आम्ही.
आमच्या तिकडे बी एक उठले बोकर दल्ला, आपण ते बोर्ड नाही लावले लोकांनी आपल्या गावात नको येऊ। मग गावात 24 डिसेंबर पर्यंत आपण स्थगिती उठविली ना त्याच्यावरची, कारण त्यांनी सांगितलं 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार। आम्ही म्हणलं मग तुम्ही आमच्या गावात या, ते बोर्ड तसेच येत, बोर्ड असल्यावर गावात यायला काही अडचण आहे का? असला तरी ये ना, नाही म्हणतो ते फाडून घ्या। तो बापाचं गाव आहे का फाडून घ्यायला? आणि ते फाडवी आपल्या पोरांना हनमार बी केली। आता आम्ही जाणार होतो, अग मला खरं बोलायचं सवय मी का खोटं बोलत, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही टी व्ही बघता ना, मग तुमचा पुढच दणका सुरू असतो आपला, सगळ्या लोकांनी ऐकलं पाहिजे। मी एकटा ऐकत नाही का हो काही, सगळ्या मराठ्याने ऐकलं पाहिजे। टी व्ही पुढं बोल म्हणतो त्याला व्यासपीठावर, ते म्हणतो कोपऱ्यात चल, म्हणलं कोपऱ्या फिपऱ्यात नाही, इथंच बोलतो काय बोलायचं। त्यांनी ती बोर्ड फाळलाच, आता आमच्या मनात आलतच जायला पाहिजे। मागून परत म्हणलं नको हे मराठ्याले धोरणात नाहीत, आणि जर आपण ठरलं असतं ज्याने हनमार केली बोर्ड फाळलाय त्याला काहीच बोलायचं नाही, फक्त त्याचं घर कसलंय बघून यायचं। आपण काही त्रास दिला कोणाला? घर बघा लिहून एक तो आमच्या एसपी साहेबाला कलेक्टर साहेबाला सांगितलं, आम्ही नुसतं घर बघायचं होतं कसलंय, आम्हाला काय करायचंय का तिथं जाऊन? आमच्या हातात का धोंडा फिंडा आहे का काठी फिटी? नुसतं चाललो होतं आम्ही त्यांना, आणि जर मराठ्याने त्या विषयी ठरलेलं असतं याचं घर बघायला जायचं, नुसतं धुळीनंच त्याचं घर उडलं असतं। परंतु गद्दारी करणारी अवलाद आमची नाही म्हणून आम्ही गेलो नाहीत, बघू तो एक गाठ नंतर आमच्याच संघ आहे, एकदा आरक्षण मिळून दी मग तुला कळन। त्याच्यात तुमची ना आपली सुद्धा चूक आहे बरं का, बोलू का थोडा वेळ? तुम्ही म्हणता एक तर सकाळपासून बसेल, मग आता खुजा दणका लावला येईल, आणि रात्रभर बोलल्यावर मग संपलं मग मग आता कार्यक्रम झाला। बीड जिल्ह्यात सुद्धा नुसते खोटे गुन्हे दाखल करणं सुरू आहे सध्या। मी आज सांगितलंय मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना दोघांना सुद्धा, ज्यांनी काही केलं असेल त्यांना केलं तर हरकत नाही, पण निष्पाप तुम्ही 2 ते 5 हजार लोक गुतवले तर आम्ही आणण्यास सहन करणार नाही, स्पष्ट सांगितलंय आज। बघूयात आता 2 दिवसात काय होतंय, तुम्ही सत्ता आली म्हणजे अन्याय नाही करू शकत। सकाळी उपोषण हे शांततेत आम्हाला डवचू नका, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत। सकाळी उपोषण उठवायची काही गरज नाही, असे हळूहळू हळूहळू एक एक उठायला लागले तर गप्प बसायला लागले, कारण मराठा अन्याय नाही करत पण सहन सुद्धा आम्ही नाही करू शकत। हे राजकीय नेते वळवळ का करायला लागले माहितीये का? त्याचं कारण सुद्धा तसंच, याच्यात तुमची आणि आमची आपली सगळ्याची चूक आहे। तुम्ही सगळ्यांनी 70 वर्षात जेवढे पक्ष झाले त्या पक्षाचे सगळे नेते, मग त्याच्यात जात बघितली नाही, त्याच्यात धर्म बघितला नाही, यांना मोठं करण्याचं काम या मराठ्यांनी आमच्या बापदाद्याने केलं, पण मोठं केलेली इमानदारी त्यांनी ठेवली नाही, आणि ती आपल्या लेकरा बाळांचं भविष्य विसरून गेले। आपल्याला वाटलं होतं हे आपल्या लेकरांच्या मदतीला येतील म्हणून यांना मोठं करू, आपल्या बापदाद्याला काय माहित की याला मोठं केल्याच्या नंतर आपल्या लेकराच्या मदतीला हा येणार नाही। ज्या दिवशी आमच्या मराठ्यांच्या पोराला यांची गरज पडली, ज्या दिवशी मराठ्यांनी आरक्षण मागितलं,
त्या दिवशी हे मोठे केलेले नेते आपल्याच मराठा आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवायला लागले आणि तिथंच खरा आपला घात झाला. त्याच्यात तुमची भी चूक आहे. तुम्ही ते त्याला साहेब म्हणता. प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात एक साहेब आहे. त्याचा बाप तुम्ही सुधरिला, त्याचा आजा तुम्ही सुधरिला, आता त्याचं पोरग सुधरायचं तुमच्यावरच भारी आहे. साहेब याच्या अगोदरची पिढी तपासन त्यांच्या लोकात ते दरवाजा जात होती. त्याला मोठं केलं तर त्याने बंगला गाड्या घातल्या आपल्या जीवावर. त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं आणि ते इकडं माघारी आलं. त्याला आपले लोक भैया म्हणायला लागले. त्याला नीट हाकता आहे ना, त्याला भैया म्हणायला लागले. त्या भैयाने 7-8 दिवसांनी इन करून आलं तर आपले लोक त्याला भैयासाहेब म्हणायला लागले. करा भैयासाहेब आलं मोठ, त्याचा बाप केला त्याला करा आणि तुमचे पोरं पटाऊस तोडायला. 70 वर्ष हेच झालं. आणखीन मारा मराठ्यांच्या पोरं तुम्ही स्वतः. तुम्ही त्यांचे पॉम्पलेट चिटकीता, बोर्ड लावता. एखादी वार त्यांनी आपले मराठा आरक्षणाच्या बोर्ड पॉम्पलेट चिटकेले म्हणून काय फरक पडत? चल बरं म्हणा, त्याला पॉम्पलेट चिटकायला येतोय का बघा, येईल का? कशाला मोठे केलं मग? स्वतःच्या पोराचे मुर्दे पाडायला आपल्या? जवळपास 150 पेक्षा जास्त आत्महत्या मराठ्यांच्या लेकराच्या झाल्या. यांनी जर आरक्षण दिलं असतं तर ते मुर्दे आज पडले नसते आणि त्यांच्या कुटुंब उघड्यावर पडले नसते. कोणाचा तरी लेकरूची ते आत्महत्या करणार याची जाण सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. तुम्ही नसते पॉम्पलेट चिटकेत आणि बोर्ड बांधित त्याची. आपण एक बोर्ड लावला ते आपले बोर्ड फाडायला लागले. आपल्याच लेकराचं बोर्ड आहे ना ते. मराठा आरक्षण द्या नाही तर गावात येऊ नका. तुला गावात येऊन करायचं आहे काय? थांब ना तिकडं जरा समुद्रात हिंड ना थोडं. इकडं कशाला येतो? आपले लोक सुद्धा आपल्या लेकरांचं काम करायला लाजायला लागले. शेतात काम करताना तुम्ही लाजत नाहीत कारण तिथं तुमचं लेकरू मोठं होत आहे. त्या लेकरासाठी तुम्ही कष्ट करता. जशी त्या लेकरासाठी तुम्ही प्रॉपर्टी सांभाळून ठेवली, जमीन सांभाळून ठेवली, जितकी प्रॉपर्टी जीवन जगण्यासाठी गरजेची आहे तेवढंच आता आरक्षण सुद्धा जगण्यासाठी गरजेचं आहे. जीवन जगताना पाणी लागतं तसं जीवन जगताना आता आरक्षण सुद्धा लागतं. जर 70 वर्षापूर्वी मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं तर जगातली सगळ्यात प्रगत जात आज मराठ्यांची राहिली असती. मग 70 वर्षापासून ज्या समित्या आणि आयोग झाले हे प्रत्येक म्हणायचे मराठ्यांचे पुरावे नाही, मराठ्यांचे दस्तऐवज नाही. मग 1805, 1967 ते 2023 आता पुरावे कस काय सापडायला लागले याचं उत्तर आता सरकारने द्यायचं. 70 वर्ष तुमच्या बुडाखाली पुरावे घेऊन बसलात आणि कोणाचा तरी दबावाखाली मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्यायचे नाही म्हणून कागदपत्र नाहीत म्हणायचं आणि नोंदी नाहीत म्हणून सांगायच्या आणि असणारं आरक्षण झाकून ठेवलं आणि 70 वर्ष तुम्ही आमच्या जागा खाल्ल्या. आमचे पोरं आज बर्बाद झाले. आता नोंदी मिळायला लागल्या, लाखानं नोंदी आज मिळाल्या. मराठा ओबीसी मध्ये आहे, 50% आतमध्ये आहे हे सिद्ध झालं या नोंदीवरून. आता त्यांचे तोंड बंद झाले. आता मराठा 100% ओबीसी आरक्षणात येणार याच्यात आता कसली शंका राहिली नाही.
कारण कायद्याला हेच मान्य आहे. जर तुमचे पुरावे असतील तर राज्य सरकारचा क्रम प्राप्त आहे की त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागतं. आता आपल्याला गाफील नाही राहायचं. आता आपल्या लेकराला आयुष्याची भाकरी द्यायची, आयुष्याचं आरक्षण द्यायचं. यासाठी आपण आता राजकारण मध्ये येऊ द्यायचं नाही. आधी आपल्या स्वतःच्या लेकराच्या भविष्याचं काम करायचं, नंतर राजकारण. आता एक माणूस सुधरीने बंद, घराघरातले लेकरं सुधारवण्याचं काम आता आपण स्वतः मराठ्यांनी हातात घ्यायचं. त्यांच्या पॉम्पलेट लावणं बंद. मावशा हो, तुम्हाला विशेष तुम्हाला सांगतो, उद्यापासून हे घराच्या बाहेर गेले की जाताना त्यांना आधी विचारायचं कुठं चालले. मला माहिती आहे तुमच्या पुढं नाही, यांना आधी विचारायचं कुठं चालले. हे जर म्हणले साहेबाचा भय आला त्याला भेटायला जायचं, यांना टंगडीला बांधून घरात ठेवा. तो साहेबाचा भाया मरून दे म्हणा तिकडे थोडे दिवस, त्याला हिंडून दे समुद्रात. आपल्या लेकराचं आयुष्याचं बघायचं आधी, आरक्षणाचं बघू. आपल्या पण काही माता मावल्या म्हणतात आम्हाला दुसऱ्या गावात जाऊन जन जनजागृती करायचं म्हणलं का लाज वाटते. तुम्हाला काय लाज वाटते? शेतात काम करतो, लेकरं मोठे व्हावेत म्हणून त्याच लेकराला नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी आरक्षण लागतं, त्याच्यात काय लाज आहे? आणि तुला जर लाज वाटते तर तो अधीरो भरत होता, कशी पॉम्पलेट घेऊन पळती गल्ली गल्लीनी. पतंगाला मतदान कर, नारळ हाण बराबर बघ वर काय इसरशील, मग कशी जागती रात्रंदिवस. तो धीर कुणाचा तरी असतो साहेबाचा. साहेब आणि ते दोघच मोठे होते, करा लेकराचं वाटलं त्यांनाच मोठे करा. आणि तुमचे पाडाऊ पाठाऊस तोडायला दुसरं काय काम आहे? आमचे पाडा मोडते आणखीन तुम्ही दुसऱ्याला मोठं करू. आम्ही जातो उस तोडायला. करा साहेबाचा कार्यकर्ता साहेब मोठा, साहेबाचा भय्या एक. ते कुठून आणलं ते पद भय्याचं कोणाला माहीत? ते बघत तिरपण त्याला आणलं इकडं कशाला. आता यांना नीटच करायचं, मराठा आरक्षणाला विरोध केला की मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली. तुम्ही या परांड्याच्या सभेत जमलात, ही सभा नाहीये, ही तुमच्या लेकरा बाळांची वेदना आहे. तुम्ही वेदना घेऊन इथं आलाय, मी ही माझ्या जातीची वेदना घेऊन तुमच्यापर्यंत आलोय. आता माझ्या जातीला आणखीन दारिद्र्याचा खाईत लोटायचं नाही. डॉक्टरांनी मला सांगितलंय तुमचं पहिलं 17 दिवसाचं उपोषण झालंय, यावेळेस तुमचं 9 दिवसाचं झालंय, तुम्ही आता आराम करा. मला माहित होय आता 24 डिसेंबरला मराठ्यांचा विजयाचा सुवर्ण दिवस उगणार आहे, आणि मी जर या काळात घरी झोपलो मराठ्यांचं वाटोळं झालं म्हणून समजायचं. म्हणून आपण घरी नाही झोपलो, कारण मराठ्यांची गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मला चालता येत नसलं तरीही मी रात्रंदिवस एक करून या माझ्या मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्यायला येतोय की आता एकजूट राहा. कुणाच्या तरी नातवाचं चांगलं होणार आहे, कुणाच्या तरी लेकराचं चांगलं होणार आहे, कुणाच्या तरी मुलीचं चांगलं होणार आहे, कुणाच्या भावाचं तरी चांगलं होईल, कुणाच्या बहिणीचं तरी चांगलं होईल. आरक्षणाची लढाई लढा ताकदीनं. रात्रंदिवस शेताला पाणी देणारी आपली जमात, रात्रंदिवस काबड कष्ट करणारी जमात, कितीही ऊन असलं तरी आपण मागं न हटणारे, कितीही मुसळधार पाऊस असला तरी पण नाही हटणारे. रात्री त्याला लाईट आली तरी पायात साप जरी घोटाळा तरी या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी रात्रभर शेतीला पाणी देऊ, त्यातून उभारलेला पैसा या मुलाच्या शिक्षणाला लावायचा. माझा मुलगा मोठा होईल
माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला आता आलं नाही पाहिजे. हे स्वप्न प्रत्येक आईबाप आपल्या उराशी बाळगतो. पण या आरक्षणामुळं मराठ्यांच्या लेकरांचा आणि आईबापाच्या स्वप्नाचा घात झालाय. त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून त्यांच्या भविष्याची राख रांगोळी व्हायला लागली. आता हे उघड्या डोळ्याने आपण मराठा नाही बघू शकत म्हणून आपल्याला पुन्हा एकदा जागा व्हायचं. आणि कानाकोपऱ्यातला मराठा जागा झाला. करोडो मराठा एकत्र आलाय. ही मराठ्यांची इतकी प्रचंड मोठी सुनामी आली की या सुनामीत सरकारला सुद्धा काही सुधरत नाही म्हणून आपल्याला आता न्याय घ्यायचा आहे. लोकशाहीच्या मार्गाने शांततेनंच घ्यायचा आहे. पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मात्र माघार नाही हे अंतिम सत्य. आता नोंदी सापडायला लागल्या. सरकारचं आपलं ठरलंय या नोंदीचा अहवाल तयार करू कायदा पारित करण्यासाठी. आधार लागतो तर या राज्यातल्या जिल्ह्या जिल्ह्यात आणि तालुक्या तालुक्यात गावागावात पुरावे मिळाले. या नोंदीच्या आधारावर अहवाल तयार करू. 24 डिसेंबरला मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारित होणार आहे आणि या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. फक्त आपली एकजूट फुटू देऊ नका. कारण हा होणारा विजय मराठ्यांचा असणार आहे ना माझा ना तुमचा. आपण फक्त निमित्त आहे. आपल्याकडे फक्त प्रामाणिकपणा आहे आणि तो आपण आपल्या समाजासमोर सिद्ध केला. ज्या समाजाला मायबाप मानलं म्हणजेच आपलं नातं लेकरा बाळाचं झालं माय लेकराचं झालं. माय लेकरांनी एकमेकाशी दगा फटका करायचा नसतो. आता आरक्षण मिळाल्याशिवाय यामुळे माघार नाही की समाजाला आता मायबाप मानलं. तुम्हाला शब्द देतो मरण जरी आलं तरी चालेल पण आरक्षण घेतल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही माग आटणार नाही. माझ्यावरती खूप डाव टाकले गेले. मला ते दुश्मन समजायला लागले. मी काय पाप केलं माझ्या जातीतील मराठ्यांच्या मुलांना त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्काचं आरक्षण मागितलं म्हणून तुम्ही मला दुश्मन समजायला लागले. पण मीही तुम्हाला भेट नाही. तुम्ही दुश्मन समजा अथवा काही समजा आरक्षण मात्र आता मराठ्यांना पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का हे मग काही करू शकत नाही. कारण त्यांना माहिती महाराष्ट्रातला आग आहे मोवळ्याच्या मागे. एका पॅन्टीत घुसलं की बाहेरच निघणार नाही. त्यामुळे त्यांना फुल टेन्शन येते. पांढऱ्या कपड्यावाल्याच्या नादी लागणं आणि शेतात काम करण्याच्या नादी लागणं लय फरक आहे. शेतकऱ्याच्या माझ्या सामान्य मराठ्याच्या नादी लागलं त्याचा पहिलाच हात दगडावर निभार असतो. त्याने टोला टाकला की हागलच म्हणून समजायचं. त्यामुळे ते आपल्या बापदाद्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. कारण आमच्या लेकराची न्यायाची लढाई आणि ते माझ्या नादी कम लागत नाहीत माझ्याजवळ कळत नाही. माझ्या घरावर सिमेंटाची पत्रे आहेत ते बंगारातही ऐकत नाही. आणि ते काय करते मग आणि मी कुठं मारायला भेटू. ते मारलं डाव टाकल्यास पण आपण त्यांना भेट नाही. ते तर मला आधी येडच समजायचे नाही का मी आज कसला करून नाही दिसत. त्यामुळे त्यांना वाटलं येडच हे तो पुसणाला बसत आहे काय बसले येड दिसते. त्यांची चूक नाही. मला किती वाऱ्या मोजतो मी 35 किलो भरवतो. बँडमध्ये खुळखुळ वाजणार असल्या दिसतो नाही. जेव्हा माझ्याकडे आले अर म्हणले हे लय बेकारी. हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे ना आपल्याला बोलूनच देत नाही. मी खानदानी शेतकऱ्यांचं पोरग आहे. मी या तुमच्या रक्तामासाचा मराठ्यांच्या अवलादीचा आहे. तुमच्या पुढं नाही झुकणार. माझ्याकडे असं निवडून निवडून पठी देते. 2-4 मंत्री तर साहेबाला विचारून घेतो म्हणले आणखीन माघरीत नाही आले 4 महिने झाले बा. ते डोकं नाही लागत आपल्या समोर. त्यांना आधी वाटलं तसं नंतर निघाल नाही. फक्त इंग्लिश मग जमत नाही. मराठीत मराठा आरक्षणावर प्रश्न विचारायचे मला
जर सगळ्या प्रश्नाचे उत्तर मराठा आरक्षणाचे नाही दिले तर मराठ्याचे अवलाद नाही सांगणार. मग त्याने डोकं लावत जरा बंदच केलं. म्हणले दुसरे प्रयोग आणले त्यांनी माझ्याकडे. लय प्रयोग केले माझ्यावर त्यांनी भयाने. त्याने एक डॉक्टरच आणला माझ्याकडे. नाही झालं तुम्हाला नाही झालं नाही. एक डॉक्टरच आणला. ते डॉक्टर मला तपासायला लागलं आणि ते मला म्हणते किडनीच नाही मला. व्हायला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मला तपासलं नाही एखादी बार. आणि मी एका किडनीवर 35 उपोषण केलेच कशी. मग उपोषण सोडल्यावर डॉक्टरला म्हणलं भाऊ मग काही तपासू नको पहिल्या किडनी आहेत का बघू मला. त्या डॉक्टरने तपासलं दोन्ही निघाल्या. मग पहिलं काय जनाराच्या मागचं आणलं होतं का. काय डावा टाकी देईन हे यांचा भरासात नाही. एकदा भले शिक मंत्री पाठवले इमानच भरून आले त्यांजवळ इमानच. ते असं येतच नाहीत मोकळ्या हाताने. त्यांजवळ बंगा बंग पळत कुठे. आणि मंत्री बी कोण आहे संध्याकाळी ध्यान जर राहत नाही. सकाळीच बदलत होते. भले शी 150 मिळून एकत्र आले ते 550 उपमुख्यमंत्री 550 मुख्यमंत्री. सकाळी दिवा की दुसरे दिवस सकाळी तिसऱ्याच्याच घरी दिवा दिसतो. यांचा मिळत लागला. भले ही शीख पाठवले माझ्याकडे. आणि ते मला म्हणतात कोपऱ्यात चल. म्हणलं कोपऱ्यात कोपऱ्यात फेब्रुवारीत येत नसतं. म्हणलं मी इथंच बोलायचं. कानात बोललो ना तर व्यासपीठाच्या खाली व्हायचं. माझ्याजवळ बसायचंच नाही. तवाही ठेप्याला आली. आणि मग म्हणले हे लय निभार दिसतंय कामाला लागा. समिती कामाला लागली भाऊ. समिती नुसती पळती. तवा बर का हाताने. हाताने भारी काम करायला लागले. आपण तिचं कौतुक केलं. आता पहिले 15 दिवस नुसती हैदराबादला जायची. आणि मुंबईला यायची. मुंबई संभाजीनगरला यायची. काय करती काय नाही तिची तिलाच माहीत. तिकडे जाते म्हणते कागदच नाही सापडले. मग काय आली गेली तिला इमानी हिंडाला. तिन्हीसाठी 1 कोटी रुपये नाशिले त्याच्या. मी म्हणलं भाऊ तू ही समिती पळती करती काय. ते म्हणले कागद सापडी ती. म्हणलं वाचायला कोण आहे. अरे बाबा तिथं मुळी लिपी आहे तिथं उर्दू आहे तिथं फारसी भाषेत लिहिलं. वाचणारा न्यावा लागेल ना. त्याच्यावर अनुस्वार पिनुस्वार काही नाही नुसत्या रेषा रेषाच्या. अरे म्हणले तसं काय. 15 दिवसांनी 15,000 सापडले. आता कस काय सापडले. आता अभ्यासक नेले. वाचायला अभ्यासक तर लागते ना. किती मराठ्याला येड्यात काढावं याचं सरकारला भानच नाही राहिलं. सरकार कोणचं असू गाता आमच्याच लेकराचा झाला. आता त्यांच्याकडे दोनच प्रकार वाचणारे अभ्यासक आहेत. प्रकार सगळे 16 आहेत. आणि आपल्याकडे 12-13 जण आहेत. महाराष्ट्राला पुराणातच ते 16 प्रकार वाचणारे. एकट्या नगरमध्ये 3.25 लाख नोंदी निघाल्यात. 25 लाख लोकांचं आयुष्याचं कल्याणच झालं. म्हणजे आपल्याला आपल्या लेकराला आता आयुष्याची भाकरी देण्याची वेळ आली. आपले लेकर एकदा आरक्षण मिळालं की शिक्षणात आणि नोकरीत त्यांना ताण नाही राहिला. तिथून पुढं बिंदास्त झेंडे उचला तर वर नाही. तुम्ही आता कामच करायचं. मावशा यांना आणखीन एक काम. आपल्या लेकरासाठी 1 डिसेंबरपासून तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात एकही गाव नाही राहिलं पाहिजे का तिथं सकाळी उपोषण सुरू नाही. एकही इतक्या ताकदीने सकाळी उपोषण उभा करायचे. एखाद्या गावात जरी एखादंच घर असलं त्यांनी एकट्यानेच निवेदन द्यायचं. निवेदन दिल्याशिवाय सरकारला कळणार नाही किती बसले. त्यामुळे प्रत्येक गावातलं निवेदन देऊन बसायचं. एखाद्या गावात एखादंच घर असलं ना त्यांनी पण बसायचं. मग कोठ्यात का बसणं व्हायना पण बसायचं. आता खेटायचं शांततेत का व्हायना. यांना काम लावायचं मावशावर. यांना सांगायचं गावात जाऊन जनजागृती करा. मराठ्यांच्या आपल्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. गावागावात जाऊन सांगा. सकाळी उपोषण बसले पाहिजे. कुठं उद्रेक नाही झाला पाहिजे. आत्महत्याने झाली पाहिजे हे सांगा. तुम्ही यांना सांगा आम्ही शेतातलं काम करतो. तुम्ही गावोगावी मराठा आरक्षणाची जागृती करायची. हे जर तुमचं नाही ऐकलं त्यांचं भाकरीच बंद करून टाका. यांना भाकरी द्यायची नाही. मी आहे तुमचा भाऊ तुम सांगा. तुम्हाला काय करायचं. त्यांना सुधरून द्या ना. त्यांना आत्ता बिगी तुम्ही. कारण इथं लोकांच्या नाही
स्वतःच्या लेकराचं हित आहे. स्वतःच्या लेकराच्या हितासाठी आपणच सगळी ताकद लावायची. आपल्यासाठी कोणीच येणार नाही. आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. गरजवंत मराठी त्यांनीच हा लढा लढायचा. सरकारने मध्ये आणखीन 2-4 पिल्लू सोडले होते. आम्हाला कोण बी नको मग घेऊ नको ना तू काय तुला काय जे घ्यायचं ते झोप ना गपचीप घरी. नाही म्हणलं आम्हाला कोण बी नको. कुणबी काय वाईट आहे बाबा. शेतीचा सुधारित शब्द आलाय कुणबी. कुणबीचा सुधारित शब्द शेती आला. पहिल्यांदा आपल्या आजे पंजे शेतीला कुणबी करतो म्हणायचे. बिचारे अडाणी होती. सुधारित शब्द शेती आला. पहिल्यांदा चप्पलला आपला आजोबा पंजोबा पायतान म्हणायचा. आता सुधारित शब्द चप्पल आला मग चप्पल घालायची बंद करायची का आता. सुधारित आला म्हणून कुणबी नको म्हणता ना. मग पहिल्यांदा आपल्या घराला वाडा म्हणत होती. आता त्याला हाऊस म्हणायला लागली. मग काय राहायचं नाही का त्या घरात. डांबरा झोपत होतो. अडचण काय आणि तुला लईच ते कुणबीचं वाईट वाटतं तर सगळं वावर इकून टाक आणि चंद्रावर राहायचं. इथं राहतो कशाला. त्या शेतीत उत्पन्न झालेल्या सगळ्या दुनियात हिंडत सांगतो. मग हापूस लय भारी आला बा. आमचे दाळिंब सगळ्यात भारी आले. डोक्यावर लावून तो ह्याला वावरात लावतो. मग गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं की काहीतरी सापडून आणणार. हे नको ते नको तू घेऊ नको. तुला आमच्या आंदोलनात यायचं ती नाही येऊ नको. खुशाल घरी झोप. तुला इशी गोधड्या नव्या घेऊन देतो आम्ही. येतो काय इकडे. आमच्या गोरगरिबांच्या लेकराला मिळायला लागले. त्यांचं आयुष्याचं कल्याण होईल. त्यांच्या अन्नात कशाला विष घालतो कशाला माती घालतो. तू घेऊ नको. ज्याला घ्यायचं ते घेतील. तुला जर वाटलंच आता गरजेचं आहे तर रचित जेवण काढून आणून तो पोराला द्यावा. नसता तुला जे घ्यायचं ते घे. पण गोरगरिबांच्या लेकराला मिळू दे. मायबाप मराठ्यांना जास्त वेळ घेत नाही. पण एक सांगतो हा लढा मराठ्यांनी खूप कष्टानं उभा केला. मराठ्यांनी रात्रंदिवस झुंज 4 महिन्यापासून दिली. याला सामान्य मराठे रात्रंदिवस कामं सोडून आपल्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून या लढ्यात सहभागी झाला. या कष्टानं उभा केलेल्या लढ्याला कुणी फोडण्याचा प्रयत्न करू नका. नसता सामान्य मराठे तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. आयुष्यभर माफ करणार नाहीत. कारण या पापाचे वाटेकरी तुम्ही होऊ नका. तुमचा खूप वेळ घेतला आणि खूप उशीर झालाय. पण तुम्हाला एक सांगतो आरक्षणाचा दिवस जवळ आला. आपल्यातले मतभेद होऊ देऊ नका. आपली एकी फुटू देऊ नका. अशी संधी आपल्याला मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. एकजूट ठेवा. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही. हे शब्द तुम्हाला परांडावा शिवायला देतो. आरक्षणाचा कायदा पारित होतोय तशी तयारी सुरू आहे. जर यांनी 24 डिसेंबर पर्यंत नाही दिलं तर 25 काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आधीच गडबड करू नका. आपल्याला लय गडबड. आपल्याला लगेच म्हणते सांगा लगेच आम्हाला तयारी करायला लागेल. दमत नाही निघत. ते त्यांचे डाव आपल्या 70 त्यांनी कळून दिले का. मग आपला कम कळून द्यायचं. आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आपले बी डाव कळून द्यायचे नाही. मी धाराशिवला जायचं म्हणून परांड्याकडे येतो. त्यामुळे त्यांना मिळत लागा ना. याचं काय चाललंय. आपलं धोरणच तसं उलट. त्यांना मेळ लागून देत नाही मी. कारण हे सामान्य मराठ्यांच्या नादी लागणं सोपं नाही. यांनी बाण ठोकरीला तरी 2-2 बोलत नाहीत एकामेकाला. तुम्ही 70 धोका दिलाय. तुमचा किती कार्यक्रम लावीन येऊ. आणि यांनी किती खोटे केसेस करू द्या. हपकायचं नाही. स्वतःच्या लेकरांचं वाटोळं करायसाठी हे त्यांचे प्रयोग सुरू आहेत. तिने काय होत नाही. बांधा फोडायला 5-5 येत आपल्यावर. एकामेकाचं बांधा नाही फोडीत आपण. तिथं भीव वाटत नाही. इथं लेकराचं कल्याण होणार आहे. काय भीच आहे. आता बघू आंदोलन संपल्यावर ते केसेसचं काय करायचं. पण सध्या सगळ्यांचा फोकस फक्त आरक्षणावर ठेवा. आता हटायचं नाही. काही झालं तरी नाही. फक्त उग्र आंदोलन कुणी करू नका आणि आत्महत्या करू नका. आपले माणसं कमी होता कामा नये. मग ते आरक्षण नेमकं द्यायचं कोणाला. आता खूप उशीर झालाय.
तुम्हालाही सुट्टी देतो, मीही घेतो, फक्त मला जाताना रस्ता द्या. अशी गोड बोलत आहेत मावशी हो, मला आंतरवालीला आल्या मला काय म्हणतात माहितीये का, तुमच्यात लय जीव आहे आमचा, तुम्ही नुसतं आमच्या गावात या. तुम्हाला कोण धक्का लावता आम्ही बघतो, तुमचं संरक्षण करायला आम्ही येत. हे गप्पा आणतात तिथं मला वाटतं खरंच साथ देते का कोण मावशी हो, मला येणे आता असं कचा कचा लुटील. मी उतारायला लागल्यासारखा सनाट तिकड्याकडे गेलो तिथं आता मग बरगाड मोडून भाऊ मायात काही नाही राहिले. परिस्थिती उपोषण केल्यामुळं माझं शरीर मला नाही साथ देत आता. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय आलो होते, पण या समाजाच्या लेकरासाठी आता विडा उचललाय तो खाली ठेवायची ही तयारी माझी नाही आता. आता मरण आलं तरी चालेल, पण आता ही लढाई जिंकायची. मी फक्त एकच मागणं करतोय तुमच्याकडे, एकजूट फुटू देऊ नका, आरक्षण मराठ्यांना 100% मिळणार याच्यात काही शंका नाही. हे कसा कायदा पारित करत नाहीत ते आपण बघू, आणि त्यांना आपली भाषा कळते. हा मी भाषा त्यांना चांगली कळते, तुम्ही टीव्हीवर बघा ना. हा हा मग आपला कचका तसा होतो, टप्प्यात आला वाजेलाच. तुम्ही त्याची काळजी करू नका, लेकराचं कल्याण होणार. फक्त मला जाताना आता रस्ता करून द्या. अरे तो दोन दिवस बेजार केला मला गाडी पळून पळून. अरे आम्ही काय सांगतो, मराठ्यांचे लेकर कमी होता कामाने तू अशी गाडी पळवतो, अशी गाडी पळवतो. तुला 5 ते 15 वेळेस सांगितलं लेकर खर्चटू नाही, कोणाच्या लेकराला लागू नाही. 150 किलोमीटर गाडी घेऊन मागं पळतोय मी, आयरनात गाडी उभा केली आयरनात, आणि त्याचा सत्कार स्वीकारला. जाऊ दे म्हणलं तुझा सत्कार घेतो, पण मागं पळू नको, इतकं पळतोय. अरे बाळा तुलाच लागलं ही मरमर कोणासाठी, तुमचा पाय मोडला, तुमचा हात मोडला, त्या शरीराचं वाटोळं झालं ना. सांगितलेलं काय सांगतोय समोरचा माणूस हे तरी देऊन ठेवलं पाहिजे. या मायबाप समाज आणि या समाजाच्या शब्दाच्या पुढे मी जात नाही, आणि समाज जात नाही. तुम्हाला 10 वेळेस सांगितलं तरी कळत नाही. व्यसनापासून लांब जा, त्या व्यसनाने समाजाचं वाटोळं केलंय पुरं. एक माणूस 10 हजार लोकांना ऐकत नाही, त्याला खाली बस म्हणलं तरी बसत नाही, खाली बस म्हणल्यावर ती उभा राहते, आणि त्याला उभा राहा म्हणलं की मग तर ती वाकडं तिकडंच बघत. काय झालंय यांना आणि काय नाही काहीच कळत नाही. आपण उलट म्हणलं ते तिसरंच म्हणते, आपण गप्पच म्हणलं ते शिदी येते, आणि शिदी मग शिदी म्हणलं ते म्हणतो मी नसतो देत. मग काय झालंय यांना आणि काय नाही यांचं काय मिळत लागा. अरे व्यसनामुळं कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, सगळे कुटुंब व्हायला चालले. आपल्याला पाहुणे रावळे आपले नीट म्हणायला तयार नाही त्या व्यसनामुळं. आपला संसार सुद्धा समाधानी होय नाही, त्याला हात कशाला लावता. व्यसनापासून सुद्धा लांब जा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझ्या काय बापाची पेट नाही तुम्ही, पण व्यसनापासून लांब जा. आपले नशीब चांगलं आहे, मराठा समाजाचं 70 वर्षात ज्या गोष्टी मिळाल्या त्या मराठ्यांना आता मिळायला लागल्या. आरक्षण आपण घेणार, फक्त सगळे गावाकडे जाताना शांततेत जा, गाड्या दम्माने चालवा, कारण थंडीचे दिवस आहेत. तुमच्या मनापासून मी कधीच ऋण विसरणार नाही, एवढी थंडी असतानाही मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र आलाय. जर दुपारा आलो असतो तर या ग्राउंडवर उभं राहायला जागा राहिली नसती, पण आता मी तरी काय करणार. लोक प्रत्येक गावात अडवतील, मला त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी थांबायला लागतंय. जाताना पुन्हा एकदा सांगतो आणि शब्दही देतो, आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंच आटणार नाही. काळजी करू नका, फक्त आपले एकजूट अशीच ठेवा, आणि मला जायला रस्ता द्या ही एक विनंती. जय जिजाऊ, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.